नमस्कार। दीपावलीच्या सणानंतर भाऊबीजेचा दिवस, आज लाडक्या बहिणींची भाऊबीज साजरी करण्यासाठी माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुरे यांच्या निवासस्थानी काही महिला मंडळ दाखल झालेले आहेत। तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की भाऊबीजेसाठी तुम्ही तुमच्या भावाला कशी भाऊबीज दिलेली आहे किंवा भावाने तुम्हाला कशा पद्धतीने ओवाळलेलं आहे। तर आपल्याबरोबर बोलण्यासाठी इथं काही महिला आहेत, तर या काय सांगाल आता। नमस्कार भाऊबीज भाई, नमस्कार। टाइमलाईनमध्ये तुमचं स्वागत आहे। थँक्यू। भाऊबीजेचा सण आज आहे, लाडक्या बहिणींनी आमदार राम सातपुरे यांच्यासाठी काय काय ओवाळली? पहिली गोष्ट म्हणजे आम्ही सातपुते साहेबांसाठी मतदान करण्याची भेट दिली आणि त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं 5 वर्षातच। एवढं कोणीसुद्धा कुठल्याच आमदारांनी केलं नव्हतं, ते आज म्हणजे ह्यांनी करून दाखवलं। असं का जमत काय? भाऊंनी भरपूर कामे अशी केलीत ना, तर आपण त्यांच्यासाठी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे की आपण त्यांना निवडूनच आणलं पाहिजे, जेणेकरून आपले भाऊ आपल्याला पुढल्या भाऊबीजीला आपण त्यांना ओळलंच पाहिजे। महाराष्ट्र सरकारतर्फे जुया लाडक्या बहिणीची योजना जी चालू झाली, त्याचा माळशिरस तालुक्यातील महिलांना कितपत फायदा झाला? खूप फायदा झाला की त्यांच्यासाठी ना गरीब स्त्रियांना म्हणजे त्यांना म्हणजे असं बाहेर जाताच येत नसायचं ना, त्यामुळे मग ते सोय झाली ना, म्हणजे तेवढ्या पैशामध्ये ते स्वतःचा आनंद घेऊ लागले आणि अशा रीतीने भाऊबीज पुढल्या वर्षी पण आम्ही करू। आपण काय सांगाल, आपल्याला काय बोलायचं भाऊबीजेबद्दल? आज आम्हाला भाऊबीज अगोदरच दिलेली आहे साहेबांनी, स्वामी समर्थ केंद्राला आम्हाला भरपूर मदत केलेली आहे साहेबांनी, त्यामुळं आम्ही त्यांच्या अतिशय ऋणी आहोत। आमचं स्वामी समर्थ केंद्र आहे साहेबांनी, स्वामी समर्थ सभामंडपाचं काम पूर्ण केलेलं आहे साहेबांनी। श्री स्वामी समर्थ माळशिरस श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्यासाठी भाऊंनी स्वामी समर्थ साहेबांचा खूप स्वभाव चांगला आहे आणि सगळ्यांची खूप मदत करतात ते, आणि अशी बऱ्याच केलेली आहे आमच्या इथं आजारी लोकांना पण भरपूर मदत केलेली आहे अजून करणार आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण आभारी आहोत। जय श्रीराम सर्वांना। दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आज श्रीराम बंगल्यासमोर आज साहेबांनी सर्व महिलांना एक बहीण म्हणून या नात्याने बोलवलं, त्यांना सर्वप्रथम मी संस्कृतीत वहिनी आणि रामभाऊ दादा यांचं सर्वांचं मी मनापासून आधी आभार मानते, कारण आज कुठला भाऊ आहे की आज सगळ्या महिलांना एकत्र करून महिलांचं सर्वांचं एकमेकींशी गप्पा वगैरे झाल्या, तसंच त्यांचं स्नेहमिलन झालं आणि आज आपल्या माळशिरस विधानसभेमध्ये आज त्यांना दमदार आमदार तसेच कामाचा माणूस म्हणून आणि तसेच सगळ्या लाडक्या बहिणींना आज भेटण्यासाठी पूर्ण माळशिरस तालुक्यामध्ये स्वतः वेळ दिलेला आहे साहेबांनी वहिनींनी, असं कोणीसुद्धा आपल्यासाठी वेळ देऊ शकत नाही। एक सख्खा भाऊ पण आपण म्हणतो पण त्यांच्यासाठीसुद्धा आपल्याला भाऊ आपल्याला वेळ देत नाही, पण आज भाऊंनी आणि वहिनींनी आपल्यासाठी वेळ दिला, त्यांचं मनापासून आभार। आणि जवळच साहेबांचा बंगला आहे आमच्या स्कूलपासून, तर साहेबांनी यावर्षी अतिशय दैदिप्यमान काम केलेलं आहे, जे इतर दिवाळीमध्ये गोरगरिबांच्या घरी दिवासुद्धा लागत नव्हता तो पेटवण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे। घरोघरी आनंदाने एवढी मोठी दिवाळी साजरी केली जाते ते केवळ आणि केवळ भाऊसाहेबांच्यामुळेच। त्यांनी जे आत्ता कार्य सुरू केलेलं आहे भाजपांना मत देण्यासाठी, मी तर म्हणते वाडी वस्ती आणि गरिबातल्या गरीब लोकांपर्यंत साहेब घरोघरी पोचलेले आहेत, तर भाजप हे नक्की येणार आहे आणि प्रत्येकाने साहेबांना मत द्यायचं आहे आणि प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करायचं आहे। येस, आत्तापर्यंत इतिहासात पण असं झालं नाही की कुठल्या बहिणीला एखाद्या मंत्र्याने भाऊबीज म्हणून दिलेले आहे, तर प्रथमच हे कार्य घडलेलं आहे की कुठल्या बहिणीला भाऊ नसतो किंवा असला तरी एवढा मोठा मंत्री नसतो, तर हे एवढे मोठे साहेब छोट्यातल्या छोट्या बहिणीला भाऊ म्हणून पाठीशी उभा राहिले हे बहिणीसाठी खूप मोठं अनमोल रत्न झालं आहे।
आणि इतिहासात कधी आत्तापर्यंत भाऊबीज पुरवली गेली नव्हती, ती ह्या वर्षी पुरवली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक बहीण ह्या भावावरती खुश आहे आणि सपोर्ट करणार, ह्या भावाला नक्कीच बहीण सपोर्ट करणार. 254 माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते साहेब यांच्या निवासस्थानी आज भाऊबीजेचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या संदर्भात आसपासच्या एरियातील अनेक महिला त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. तर त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. साहेब नमस्कार, टाइम्स नाईनमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. काय सांगाल साहेब, आज भाऊबीजेचा एवढा मोठा? मी माळशिरस तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. ही भाऊबीज तशी माता भगिनींसाठी बहिणींसाठी एक आनंदाची भाऊबीज आहे, कारण या भाऊबीजेला आमच्या सरकारने ज्या भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी सरकार आहे, ज्यांचं चिन्ह कमळ आहे, त्या सरकारने लाडक्या बहिणींना 7,500 ओवाळणी दिलेली आहे. त्यामुळे इथल्या महिला माळशिरस तालुक्यातल्या विशेष आनंदित आहेत. 1,00,000 आसपास महिलांना थेट खात्यावरती लाडकी बहीण म्हणून या ठिकाणी ओवाळणी आमच्या सरकारने दिलेली आहे. आणि आज माळशिरस तालुक्यातील सर्व लाडक्या बहिणींनी मला औक्षण करण्यासाठी या ठिकाणी आल्या भाऊबीजेनिमित्त. आणि या ठिकाणी मला आनंद आहे की मला त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी करता आली. 2019 निवडणूक आणि आता 2024 यामध्ये थोडासा फरक वाटतो, याबद्दल आपण काय सांगाल? 2019 निवडणूक मी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या चिन्हावर होतो, आताही मी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या चिन्हावर आहे. 2019 निवडणुकीच्या पूर्वीचं काम माझं जनतेला माहीत नव्हतं. आता 2019-24 मी जे काम केलं आहे आणि एक कामाचा माणूस म्हणून इथली जनता मला आशीर्वाद देते, मला विश्वास आहे की कामाच्या जोरावरती मला या ठिकाणी निश्चित एक मोठा जनाधार प्राप्त होईल आणि मोठ्या मताधिक्याने माझा विजय होईल. अजून माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी तुमचं 2024 नंतर विजन काय असणार? माळशिरस तालुक्यामध्ये MIDC झाली पाहिजे. माळशिरस तालुक्यामध्ये महिलांसाठी चांगले उद्योग आले पाहिजे. माळशिरस तालुका हा कुस्ती शौकीनांचा तालुका आहे, त्यामुळे इथे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं कुस्ती केंद्र झालं पाहिजे. माळशिरस तालुक्यामध्ये त्या ठिकाणी इथल्या असणाऱ्या युवकांसाठी वेगवेगळ्या योजना कशा आणता येतील याच्यासाठी मी काम करेल. एक कामाचा माणूस म्हणून पुढच्या 5 वर्ष इथल्या माळशिरसच्या जनतेची सेवा करेल. आता उद्या फॉर्म माघारी घ्यायचा शेवटचा दिवस आहे, परवा दिवशीपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होत आहे, तर आपण निवडणुकीमध्ये रंगत कशी आणचाल भाऊ? निश्चित या ठिकाणी एक जनतेचा माणूस, कामाचा माणूस म्हणून माझी प्रतिमा आहे. आणि कितीही कुणाचं मनोमिलन झालं असेल तर कार्यकर्त्यांचं मनोमिलन, इथल्या जनतेचं मनोमिलन या ठिकाणी राम सातपुतेसोबत आहे, कारण मागचे 5 वर्षे जी कामं केलीत त्या कामाच्या जोरावर मी मताचं पवित्र दान मागतो आहे. बाकी विरोधी उमेदवार काय म्हणतोय काय याच्याकडे मी जाणार नाही, परंतु माळशिरस तालुक्याची जनता कामाचा माणूस म्हणून मला निश्चित आशीर्वाद देईल, हा मला विश्वास आहे. तर हे होते माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते. आपल्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी आपल्याशी Times 9 बोलताना चर्चा केलेली आहे. यापुढे आपण त्यांच्याबरोबर बोलणार आहोत, त्यांना असंच बोलतं करणार आहोत. Times 9 मराठी, ध्यास नव्या संकल्पाचा.